चर्चा पण होतात मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात वारंवार टीका पण होती आहे काय मला असं वाटतं की कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की विस्तार लवकरच होईल मी त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो की तुम्ही विचार करताय त्याहीपेक्षा लवकर होईल देवेंद्रजी सुप्रीम कोर्टाचा निकाल अद्याप अपेक्षित आहे सोमवारी असं म्हटलं जाईल सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमुळे हे सगळं थांबले का मंत्रिमंडळ विस्ताराचं की सुप्रीम कोर्टाने मंत्रिमंडळ विस्तार करू नका असं कुठेही म्हटलेलं नाही त्या सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कुठलाही संबंध नाही म्हणूनच मी सांगितलं की आम्ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत आणि तुम्ही लोक विचार करताय त्याच्याही आधी आम्ही करू अधिकार जे आहेत ते सचिवालयांकडे दिलेले आहेत त्यामुळे टीका होती की अगोदर सचिवालय होतं त्याचं मंत्रालय झालं आता मंत्रालयाचं सचिवालय होतंय जेव्हा माहिती असताना देखील राजकारणाकरता डायलॉगबाजी केली जाते त्यावेळी असं सांगितलं जातं हे अधिकार फक्त कॉसाई ज्युडिशियल प्रकरणांची सुनावणी करण्याकरता दिली आहे आणि याच्या आधी गेल्या सरकारमध्ये अनेक सचिवांना ते अधिकार होते त्याच्या आधीच्या आमच्या सरकारमध्ये अनेक मंत्र्यांनी सचिवांना अधिकार दिले होते ही महाराष्ट्रात नाही देशात परंपरा आहे कॉसाई ज्युडिशियल मॅटर्सच्या सुनावणीचे अधिकार हे सचिवांना दिले जातात ते अधिकार दिलेले आहेत बाकी कुठलेही अधिकार नाही सरकार जनतेचं आहे जनतेचे मुख्यमंत्री आहेत मी त्यांच्यासोबत कॅबिनेटमध्ये आहे आणि जनतेचे लोकच महाराष्ट्रामध्ये निर्णय करते आज फ्रेंडशिप डे आहे एकेकाळचे तुमचे मित्र उद्धव ठाकरे आता शिंदे गटातले काही आमदार असं म्हणतायत की शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं तुम्ही कसं बोलताय कोण काय म्हणताय याला राजकारणात महत्व नसतं परिस्थिती काय याला राजकारणात महत्व असतं त्यामुळे हा काय बोलला तो काय बोलला याच्यावर उत्तर देण्या इतका रिकाम टिकला मी नाही भाजपच्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये बैठका चालत शिखा शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये बैठक घेतलेली आहे हे खरंच आहे भारतीय जनता पक्षाने साधारणपणे आम्ही गेल्या 6 महिन्यापासून 16 मतदारसंघांमध्ये विशेष कॉन्सन्ट्रेट आम्ही केलेलं आहे त्याच्यामध्ये निश्चितच श्रीकांत शिंदेचे मतदारसंघ त्या ठिकाणी होता पण आता जे लोक आमच्यासोबत युतीमध्ये आहेत कारण शेवटी पुढची जी निवडणूक आहे लोकसभेची ही शिवसेना आणि भाजप युतीमध्ये आम्ही लढणार आहोत त्यामुळे जे आमच्यासोबत आहेत त्यांना निवडून आणण्याकरता आम्ही प्रयत्न करू त्यामुळे आमचा पक्ष जरी आम्ही मजबूत केला तरी देखील ती सगळी शक्ती आम्ही शिवसेनेचे जे खासदार आमच्या सोबत आहेत त्यांना निवडून आणण्याकरताच खर्ची घालणार विशेष लक्ष आमच्या या सोळा मतदारसंघामध्ये बारामती मतदारसंघ देखील आहे गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये बारामतीमध्ये आम्हाला चांगली मतं मिळाली आहेत आम्ही चांगली फाईट त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे तो मतदारसंघही त्या ठिकाणी या 16 मतदारसंघामध्ये आहे या 16 मतदारसंघांना केंद्रीय भाजपमधनं काही प्रमुख नेते हे प्रभारी म्हणून दिले आहेत निर्मलाजींना बारामती मतदारसंघ दिलाय त्या साधारणपणे सप्टेंबरमध्ये बारामतीमध्ये येतील ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दल काय सांगाल निवडणुका कधी होऊ शकतात का ओबीसी आरक्षण तर आता मिळालेलंच आहे केवळ जो ऑर्डर आला त्या ऑर्डरमध्ये एक कन्फ्युजन आम्हाला लक्षात आलं की ज्याचं नोटिफिकेशन निघालं आणि अशा सगळ्यांना ओबीसी आरक्षण लागू केलं पण त्यात जो आकडा टाकला त्या आकड्यामध्ये नोटिफिकेशन न निघालेल्या 92 नगरपालिका टाकण्यात आलेल्या आहेत आणि म्हणून त्यासंदर्भात आम्ही कोर्टामध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी रिकॉलिंग ऑफ ऑर्डरचा एक अर्ज केलेला आहे आणि आम्ही कोर्टाच्या लक्षात आणून देणार आहोत की आता त्या 92 अध्यक्षपदाकरता ओबीसी आरक्षण लागू आहे आणि सदस्यपदाकरता नाही आहे तर त्याच्यामुळे हे कन्फ्युजन झालेलं आहे एवढी एक सुधारणा आम्हाला करून द्या अशा प्रकारची मागणी आम्ही केली आहे इलेक्शन कधी घ्यायचं हे तर इलेक्शन कमिशन ठरवेल देवेंद्रजी मंत्रिमंडळ विस्ताराबाबतीत जेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विचारलं जातं तेव्हा ते असं म्हणतात लवकरच होईल त्यावर अजित पवारांनीही टीका केलेली आहे काय वाटतं की या आठवड्यात तरी म्हणजे येणाऱ्या आठवड्यात तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय का मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जे वाटतंय त्याहीपेक्षा आधी आम्ही करू शकतो त्याच्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आता अजितदादांना हे बोलावंच लागेल ते विरोधी पक्ष नेते आहेत त्यामुळे त्यांना हे विसरावं लागेल की 30-32 दिवस त्यांच्याही काळामध्ये 5च मंत्री होते ते विसरून त्यांना बोलावं लागेल आता राजकारणात असं बोलावंच लागतं येत्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरे गटानं विशेष करून आदित्य ठाकरेंनी मराठवाड्याला टार्गेट केलेला आहे एक लॅबोरेटरी जी आहे ते म्हणून प्रयोगशाळा म्हणून मराठवाड्याकडे बघते त्याला ओबीसी नेत्यांच्या देखील भेटीगाठी शिवसेना नेते म्हणजे ठाकरे गटातले नेते जेव्हा तुम्ही सत्तेत असता त्यावेळी समाजाकरता काय केलं त्यावेळी मराठवाड्याकरता काय केलं त्यावेळी विदर्भाकरता काय केलं त्यावेळी कोकणाकरता काय केलं याच्या आधारावर जनता तुमचं मूल्यमापन करते
आता केवळ त्या ठिकाणी भावनिक भाषण देऊन काही जनता सोबत येत नाही, त्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम करावं, आम्ही आमच्या पक्षाचं काम करू. कालचा निकाल, ग्रामपंचायतीचा निकाल हा आमच्याकरता अत्यंत समाधानकारक आहे. पहिल्या क्रमांकाचा पक्ष पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी, आपण त्याचवेळी शिवसेना ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक मेजर फोर्स म्हणून महाराष्ट्राने पुन्हा एकदा त्या ठिकाणी बघितलेली आहे. आणि सेकंड नंबरचा पक्ष म्हणून या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेना आली आहे, त्यामुळे आमच्या या युतीला महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिला आहे हे यातून स्पष्ट होतं.